पेण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून या 11 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले आहे. ग्रामीण भागातील जनतेने भाजपचे नेतृत्व मान्य केलं असून आता ज्या ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले आहे त्या ग्रामपंचायतींमध्ये केंद्रासह राज्यातील विविध प्रकारच्या योजना तसेच विविध प्रकारची कामे करून तेथील विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असे पेण विधानसभेचे आमदार रविशेठ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पेण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका या आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या पुढाकाराने लढविण्यात आल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश प्राप्त झालं असून भाजपने 11 पैकी 9 ग्रामपंचायतींवर आपले कमळ फुलवले आहे. यामध्ये तरणखोप ग्रामपंचायतमध्ये दर्शना दिनेश पाटील, बेलवडे ग्रामपंचायतीमध्ये हरेश परशुराम पाटील, वरवणे ग्रामपंचायतीमध्ये देहू श्रावण वाघमारे, महलमिरा ग्रामपंचायतीमध्ये सोनल बाळू उघडा, बळवली ग्रामपंचायतीमध्ये उज्ज्वला समाधान पाटील, दीव ग्रामपंचायतीमध्ये मनीषा मंगलदास ठाकूर, वडखळ ग्रामपंचायतीमध्ये शिवानी विश्वास म्हात्रे, बोरी ग्रामपंचायतीमध्ये नंदिनी रवींद्र म्हात्रे, बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये ताई रवींद्र खाकर अशा 9 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत. या विजयी झालेल्या ग्रामपंचायती म्हणजे आगामी येणाऱ्या लोकसभा विधानसभा तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पालिका निवडणुकीतील विजयाची नांदी असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि मतदारांचे आभार देखील मानले. पेण तालुक्यातून मॅक्झिमम ग्रामपंचायती ज्या आहेत त्या भाजपनेच घेतलेल्या आहेत. याच्यापूर्वी शेका पक्षाचे धैर्यशील पाटील होते, त्यावेळेला लढाई जोरायची अशा यासाठी, परंतु आता ती तशी काही जो लढाई राहिलेली नाही. आता मॅक्झिमम लोक ह्या तालुक्यातले लोक सर्व भाजपमय झालेले आहेत आणि त्याच्यामुळं ह्या ग्रामपंचायती ज्या झाल्यात ह्या ग्रामपंचायतीनं 11 पैकी 9 ग्रामपंचायती या भाजपच्या आधिपत्याखाली आलेल्या आहेत. आणि आपल्याला सांगितलं पाहिजेल की आत्ता पुढची जी घोडदौड आहे ती घोडदौड भाजपशिवाय पर्याय नाही. वरती सरकार, केंद्रातलं सरकार भाजप, राज्यातलं सरकार भाजप आणि खालचं सरकारसुद्धा भाजपच येईल. आणि म्हणून ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत ह्या तालुक्यात कुठेही किंतुसुद्धा बदल होणार नाही. भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं आहे. आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने 11 ग्रामपंचायतीपैकी 9 ग्रामपंचायत जिंकलेल्या आहेत. महाविकास आघाडीला फक्त एकच ग्रामपंचायत या ठिकाणी मिळालेली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये मोठं यश भारतीय जनता पक्षाला प्राप्त झालेलं आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच पेण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला खूप मोठं यश प्राप्त होणार आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन केलेलं आहे. सर्व उमेदवार सरपंचपदाचे व निवडून आलेले सगळे सरपंच व विद्यमान सदस्य यांनी भेटीसुद्धा भेटसुद्धा देऊन गेलेले आहेत.